हाँ नमस्कार। आपल्याला आधी काय काय त्रास होत होता? मला आधी दमा होता, म्हणजे नॉर्मल काही काम केलं जास्त वेळ की मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा किंवा एकूणच दमलेलं वाटायचं. ठीक आहे, हे त्रास आपल्याला म्हणजे किती काळ राहिला आहे त्रास? हे मला साधारण जे अगदी वयाच्या 6व्या 7व्यापासून मी 7वीपर्यंत शिक्षण होईपर्यंत चालू होतं. नंतर माझं म्हणजे हळूहळू कमी झालं आहे, आत्ता अजिबात होत नाही काही. म्हणजे तुम्हाला लहानपणापासून ते 6वी 7वीपर्यंत हे त्रास होताच, हो कंटिन्यू. हे किती सिव्हिअर होता म्हणजे तुम्हाला त्रास? ह्याच्यामुळे तुम्हाला कुठे हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं होतं? हो, पहिल्या वेळी मला जेव्हा हे डिटेक्ट झालं तेव्हा मी ॲडमिट होतो 1-2 दिवस. त्यानंतर मी बाकी ट्रीटमेंट घेतल्या काही ठिकाणी, पण ते पूर्ण बंद झालं नाही कशाच. बरोबर। मग इथे आपण डॉक्टर ट्रान्सफेकडे आले, मग त्याने डॉक्टरांनी आपल्याला काय काय दिलं चिकित्सा? हां, त्यांनी मला एक म्हणजे चूर्ण दिलेली वेगळी वेगळी आणि एक तेल होतं तिळाचं, म्हणजे ते त्यांनी बनवायला सांगितलेलं. आणि ते तेल म्हणजे जेव्हा खोकला चालू व्हायचा, दम चालू व्हायचा तेव्हा ते तेल वापरायचं. मग हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आता म्हणजे 7वीपर्यंत, आता तुम्ही तुमचं वय 22 वर्ष आहे, आत्ता हो म्हणजे किमान इतके वर्षात आता परत कधी खोकला त्या लागलाच नाही नाही, दम नाही काय? नाही नॉर्मल. आत्ता तेव्हासारखा दम असा आत्तापर्यंत नाहीच कधी. आता मी म्हणजे व्यवस्थित कामं करतो किंवा काही असेल कष्टाचं, किती दिवसभर केलं तरी काहीच नाही होत, म्हणजे पूर्ण बंद झालेत. वा, म्हणजे आयुर्वेदामुळे बालदमा हे सुद्धा बरा होऊ शकतो हो जर व्यवस्थित पथ्य आणि व्यवस्थित औषध केली तर। हो खूप खूप धन्यवाद आपला। ओके.